निरज होळीकट्टा इथे 14 दिवस झाल्याने या भागात अन्य कोणत्याही रुग्ण सापडणार नसल्याने प्रतिबंधक क्षेत्र उठवण्याची मागणी नागरिकांनी केली होती. आज खासदार संजय काका पाटील आमदार सुरेश काळे यांनी या ठिकाणाची पाहणी केली. होळीकट्टा इथं वृद्ध महिलेला कोरोना झाल्यामुळं होळीकट्टा 150 मीटर परिसर कोरोना प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून हा भाग सील करण्यात आला आहे. आज 14 दिवस झाल्यामुळं या भागात अन्य कोणताही रुग्ण सापडला नसल्यानं प्रतिबंधक क्षेत्र उठवण्याची मागणी नागरिकांनी केली होती. खासदार संजय काका पाटील आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी माजी महापौर संगीता खोत, उपमहापौर आनंदा देवमाळे, उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, नगरसेवक निरंजन आवटी, गणेश माळी, पांडुरंग कोरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. खासदार संजय काका पाटील यांनी नागरिकांचं म्हणणं ऐकून घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही होळीकट्टा परिसरात जे कंटेनमेंट झोन डिक्लेअर केलेलं आहे, कोरोना 19 पेशंट जे सापडलं होतं त्याबद्दल आज आम्ही खासदार संजय काकांना, इथल्या सर्व नगरसेवकांना, आमदार साहेब सुरेशभाऊ खाडे या लोकांना बोलून इथली सत्य परिस्थिती आम्ही सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला की लोकांचे कशा प्रकारे इथं हाल होत आहेत. जनावरांसाठी चारा आणायचा प्रश्न आहे, लोकांना लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. या सर्व प्रश्नावर आत त्यांना गल्लीबोळात नेऊन त्यांना प्रत्यक्षदर्शी जे चाललं आहे ते दाखवलं. तर त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही आता तुमच्या सगळ्या व्यथा गावांना आम्ही ऐकून घेतलं, आम्हालाही समजते की लोकांच्या काय अडचणी आहेत व आता कसे लोकांचे हाल चालू आहेत. त्याबद्दल आम्ही नक्कीच कलेक्टर साहेबांची व आयुक्त साहेबांची मीटिंग घेऊन त्याबद्दल कसं काय तोडगा काढता येईल व कशी शिथिलता निर्माण करता येईल त्याबद्दल आम्ही चर्चा करू व तुम्हाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू असं सांगू.